आता या दिवसांमध्ये आपल्याला ताकद गरजेची आहे, म्हणणार कॉन्फिडन्स, फक्त सांगतोय कॉन्फिडन्स येण्यासाठी काहीतरी सांगायला पाहिजे. आत्मविश्वास वाढतो तो बदामातून. बदाम माहिती आहेत ना? हा, पूर्वी म्हणलं जायचं की श्रीमंतांचा खाना बदाम आणि गरिबाचा खाना शेंगदाणा. तर आज शेंगदाण्याप्रमाणे सुद्धा आपण बदाम खाऊ शकतो, पण जास्त बदाम खाल्ले म्हणजे जास्त शक्ती येते किंवा जास्त कॉन्फिडन्स वाढतो असा नाही. रोज जर समजा तुम्ही 15 बदाम खाल्ले तर मेन म्हणजे पोट प्लेन राहतं. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात बेस्ट म्हणलं तर तुम्ही थोडंसं काहीतरी लाईटली खायचं आहे, चहा पाणी प्यायचं नाही. चहा मेंदूवरती परिणाम करतो बरं का. आपल्याला खरं सांगायचं तर चहाची सवय, खूप लोकांना चहाची तलब येते. चहाचा तुम्हाला साईड इफेक्ट माहिती आहे का? आज चहा जर बघायला गेलं, खूप लोक आता थोडं वेळ पालटत चालले, दिवस बदलत चाललेत, पण पूर्वी जो चहा असायचा ते चहाची सवय आपल्याकडं एकदम. आपण आजोबा बघा, आजोबा आपले चहा प्यायचे का? पीत नव्हते. पण मधल्या काळामध्ये चहाची एवढी सवय लागत गेली हळूहळू हळू, आज आपल्याला इतकी चहाची सवय आहे की चहाशिवाय चालत नाही. तर हे चहा जे आहे हा चहा आपल्या मेंदूवरती हळूहळूहळू परिणाम करत असतो. जिभेची नैसर्गिक चव घालवण्याचं काम चहा करतो. जे जास्त चहा पितात त्यांना विस्मरण जास्त व्हायला लागतं, बघा लक्षात राहत नसतंय. जास्त चहा पिणाऱ्या माणसांना पित्ताचा त्रास तर जास्त होतोच होतो, पण त्यांची चिडचिड पण जास्त होते. हे बऱ्यापैकी साईड इफेक्ट आहेत, म्हणायला हरकत नाही. इंग्रजांनी काय केलं की इथल्या लोकांना सवय लावायची चहाची, आपल्याला अल्युमिनियमच्या आपण थाटी म्हणायचो ना पूर्वी, त्याला काय म्हणतात तिकडं प्लेटला, ताटाला काय म्हणतात, अल्युमिनियमचं पूर्वी थाळी असायची, काय म्हणतात त्याला, ताटली, बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? होय तरी म्हणा, नाही तरी म्हणा, हा म्हणजे मला काहीतरी कळू दे ना. तर त्याच्यात जेवायला वाढायची माहिती आहे. कैद्यांना आज पण बघा की त्या अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवायला देतात, कारण अल्युमिनियममुळे आपल्या मेंदूवरती परिणाम होतो. आज आपण शिजवतो अल्युमिनियमच्या भांड्यातच, तर अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवणं बंद करा. बऱ्याच प्रकारे आपल्याला त्याचा तोटा आहे. त्या पद्धतीनं चहाचीही सवय इंग्रजांनी लावली होती, तर चहामुळे सुद्धा नैसर्गिक चव जाणे, म्हणजे काय खायला घालतात काही कळलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचं आपल्याला हळूहळूहळू मेंदूकडून किंवा चिडचिड होणे. आपण बघा की कुणाची ऑर्डर पटकन फॉलो करायला लागतो जर अल्युमिनियमच्या भांड्यात शिजलेलं अन्न खायला लागलो तर म्हणून अल्युमिनियमच्या भांड्यात तुम्ही शिजवू नका. आणि बदाम हे सगळ्यात बेस्ट त्याच्यावरती ऑप्शन आहे. तुम्ही शक्यतो करून बदाम 15 बदाम जर खाल्ला तर पोट विकार, पोटाचे त्रास किंवा आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे बदाम करते. चहा पाणी पिऊ नका, त्याच्या बदल्यात तुम्ही सकाळी अगदी रात्रीची शिळी आमटी आणि भात किंवा भाकरी जरी खाल्लात तरी भरपूर आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुपारच्या वेळेत किंवा त्याच्यानंतर थोड्या वेळाने जर 15 बदाम जर खाल्लात तर तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो. हे जे बदाम आहेत ते खूप लोक बघा पाण्यात भिजत घालतात रात्री, सकाळी उठून त्याची साल काढतात आणि मग खातात. तर असं न खाता तुम्ही दुधात भिजवून खायचे बदाम जे आहेत हे, दुधात भिजत भिजवून खाल्ले तर लहान मुलांना बुद्धीसाठी सगळ्यात बेस्ट औषध ते आहे, म्हणायला हरकत नाही. लहान मुलांना, अगदी लहानातलं लहान जर असेल तर बदाम उगाळून त्याला पेस्ट चारा बरं का, दुधात उगाळायची. बघा की पूर्वी असायचं बदाम उगाळून चारायचे ना लहान मुलांना सुद्धा, तर लहान मुलांना जर चारला तर त्यांची हाडं मजबूत होतात, त्यांची बुद्धी स्ट्रॉंग होते, म्हणजे स्मरणशक्ती खूप चांगली राहते. अशा पद्धतीनं बदामाचा उपयोग करू शकतो. बदाम म्हणजे सांगण्यापलीकडचं औषध आहे आणि सांगण्यापलीकडची ताकद आहे ती. पुरुषांनी तरी मला वाटते की सगळ्यांनी बदाम हे खायलाच पाहिजेत, बदाम फार महत्त्वाचे आहेत.